कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड पालिका व पोलीस प्रशासनाने गणपती विसर्जनाचे कडक नियोजन केले असून नदीपात्रात घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहरालगत नदीकाठच्या सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर पालिकेच्या वतीने 35 ट्रॅक्टर मार्फत शहरातील नागरिकांच्या दारातून तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे संकलन केले जाणार आहे. संकलित मूर्तीची प्रशासनाच्या वतीने प्रीतिसंगमावर विधिवत पूजा करून नदीपात्रात विसर्जन केले जाणार आहे. याबरोबर प्रीतिसंगम घाटावरील सर्व रस्ते बॅरिकेडच्या सहाय्याने बंद करण्यात आले असून नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळांना कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील व पालिकेच्या वतीने काय आवाहन करण्यात आले आहे पाहूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि रेव्हेन्यू प्रशासन यांनी एक विशेष व्यवस्था केलेली आहे. ती अशी की ज्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे त्या घरगुती गणपतींना मूर्त्या नागरिकांनी घरात आरती झाल्यानंतर त्यांच्या दारामध्ये नगरपालिकेचं वाहन येणार आहे, त्या वाहनामध्ये ती हस्तांतरित करायची आहे. या सगळ्या संकलन केलेल्या मूर्त्या आपल्या घाटावरती नेल्या जातील. तिथं साधारण 100 मूर्त्या एकत्र आल्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली जाईल. तिथं ब्राह्मणांची टीम ठेवलेली आहे, त्यांच्याकडून आरती केली जाईल आणि बोटीतून त्या मूर्ती मग कृष्णा आणि कोयनेच्या बरोबर संगमाच्या ठिकाणी सोडल्या जातील अशी व्यवस्था केलेली आहे. जी व्यवस्था घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी आहे तीच व्यवस्था सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवांच्या मूर्तीसाठी सुद्धा आहे. मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांनी आरती केल्यानंतर संबंधित नगरपालिकेच्या नगरसेवक मंडळींना कळवायचं आहे, त्याच्यासाठी वाहन येईल, ती मूर्ती घेतली जाईल आणि तशीच प्रतिसंगमावर नेली जाईल. मंडळाच्या कोणाही कार्यकर्त्याला त्या मूर्तीसोबत घाटावरती प्रवेश दिला जाणार नाही. चावडी चौकात बंदोबस्त लावलेला आहे, चावडी चौकातून पुढे कुठलंही वाहन सोडणार नाही. जनकल्याण बँक आणि पुढे घाटावर जाण्यासाठी पार्किंग व्यवस्था लावलेली आहे, बॅरिकेडिंग लावलेले आहेत, त्यामुळे कोणाही नागरिकाला पुढे येता येणार नाही. शहराच्या अन्य भागातून ज्या ठिकाणी नदीत उतरण्यासाठी जागा आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे कोटाचा आहे, दैत्य निवारणीचा भाग आहे, पंताच्या कोटाच्या बाजूला आहे, स्मशानभूमीच्या शेजारून आहे, खाली कृष्णा आपल्या कमळेश्वर मंदिराच्या तिथून खाली उतरण्यासाठी व्यवस्था आहे, कोयनेश्वर मंदिराच्या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त लावलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा कोणालाही उतरता येणार नाही. सर्व नागरिकांना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की प्रशासनाने ठरवून दिलेली ही जी व्यवस्था आहे ती जशी 1.5 दिवसाचे गणपती तेव्हापासून आज अखेर गणपतींच्या विसर्जनासाठी 100% अंमलात आलेली आहे तशीच उद्यासुद्धा ती अंमलात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. श्री गणेशाच्या चरणी या शहरावरती आणि आजूबाजूच्या परिसरावरती जो काही कोरोनाचा महामारीचा जो विळखा पडलेला आहे तो या गणेशमूर्तीबरोबरच जसं आनंदानं आपण विसर्जन करणार आहोत त्याचप्रमाणे गणेशाने आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि या महामारीचं सगळं समूळ उच्चाटन करावं आणि या शहरावरचं विघ्न नाहीसं करावं अशी प्रार्थना सर्व नागरिकांच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने मी श्री गणरायाच्या चरणी करतो. धन्यवाद. अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण शहरामध्ये नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं जवळजवळ 35 ट्रॅक्टरचं नियोजन केलेलं आहे आणि त्या 35 ट्रॅक्टरमधून सर्व भक्तांचे गणपतीच्या मूर्त्या विधिवत ताब्यात घेऊन नगरपालिकेच्या माणसांच्याकडे त्यांनी पूजा करून दिल्यानंतर त्याची विधिवत पूजा ही प्रशासनाच्या वतीनं प्रीतिसंगमावर करून ती मूर्ती विधिवत रीतीनं विसर्जन करण्याची जबाबदारी ही प्रशासनानं घेतलेली आहे. आपल्या सर्व नागरिकांना आमच्या सर्व टीमच्या वतीनं एक विनंती आहे की आपण देखील या प्रशासनाला आत्तापर्यंत सहकार्य अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे, असंच सहकार्य हे उद्याच्या शेवटच्या दिवशी राहू दे आणि कोरोनामुक्त कराड करण्यासाठी आपण सर्वजण यासाठी प्रयत्न करूया एवढीच मी इच्छा या वेळेला व्यक्त करतो. धन्यवाद.